दोघींना एकत्र स्वयंपाक करायचा आहे ना, मग तुम्ही काम वाटून का घेत नाही? कॅश वहिनी, तुम्ही वरण करायला घ्या बरं. अभिलाषा वहिनी, तुम्ही भाजी बनवायची तयारी करा. मी तोपर्यंत पोळ्या करते, हा पटकन होईल काम. नाही मीरा, मी आज तुला काहीही करू देणार नाहीये. या आधी तू माझ्यासाठी खूप काही केलंय. आज वरण सुद्धा मीच बनवणार आणि तुझ्या वाटणीच्या पोळ्या सुद्धा मीच बनवणार. माझ्या वाटणीची कामं करायला मी आहे ना. तुमची कामं राहिलीच असतील, आधी ती तर पूर्ण करा. मीरा, ते तर मी करणारच आहे, पण तू काही एक करायचं नाही. तू जा आधी, जा म्हणते ना. वहिनी, तुम्हाला पोळ्या जमत नाहीत, आठवतंय ना? अगं मीरा, वेळ आली तर मी आलू पराठा जर बनवू शकते तर पोळ्या काय चीज आहे? अशा बनवेन मी. तू जा जा. बरं, मी तुम्हाला पीठ मिळून देते. नाही मीरा, आज माझ्या वाटणीचंही काम मीच करणार आहे आणि तुझ्या वाटणीचं काम सुद्धा मीच करणार आहे. हा, फक्त अभिलाषा वहिनींच्या वाटणीचं काम त्याच करणार आहे. ह्यात काहीही बदल होणार नाही. कॅशने नेहमीच पुढे पुढे करत असते. इलान चांगलाच धडा शिकवायला हवा. देवा परमेश्वरा, नाही म्हणजे कितीही झालं तरी मी कॅशची मोठी जाऊ आहे, तर काही गोष्टी तुला सांगणं भाग आहेत. म्हणजे जर तू चुकत असशील तर, म्हणून सांगू का मी? नाही म्हणजे ते पीठ आहे ना, ते स्पेशल गव्हाचं पीठ आहे. त्यात नेहमीपेक्षा एक वाटी जास्त पाणी लागतं. हो का? ठीक आहे, थँक्यू. वहिनी, पीठ जरा जास्तच पातळ झालं. अगं घाबरतेस कशाला एवढी? पीठ मिसळ ना त्यात. आणि हो, पीठ मिसळल्यावर स्पेशल गहू आहेत ते, पुन्हा पाणी मिसळायला विसरू नकोस. हा हा, एक वाटी पाणी. वहिनी, अहो हे सगळं काय आहे? नाही, तुम्ही एवढं पीठ मळायला घेतलंय? पोळ्या फक्त घरच्यांसाठीच बनवायच्या आहेत. तुम्ही तर, अगं मी खरंच एवढं पीठ घेतलं नव्हतं. मला अभिलाषा वहिनींनी सांगितलं. आधी सांगितलं पाणी होत, मग नंतर सांगितलं पीठ टाक, मग पाणी, मग पीठ. करता कर. अगं ए, काही काय बडबडतीयेस तू? मी तिला अजिबात काही सांगितलं नाही आई. गॅसची सवयच आहे, आपलं चुकलं की दुसऱ्याचं नाव घ्यायचं. वहिनी, किती खोटं बोलताय तुम्ही. काय मी खोटं बोलतीये? थांबा, पीठ मळण्यात आधीच वेळ गेलाय, वाद घालण्यात आणखीन वेळ घालू नका. या पीठाच्या जेवढ्या पोळ्या होतील तेवढ्या करा. आज संध्याकाळी अंबाबाईच्या देवळात महाप्रसाद आहे, तिथे कामी येतील त्या.
कॅश? अगं कुठल्याही कामाला नाही म्हणणार नाहीस असं तूच म्हणाली होतीस ना. मग आता गप्प काय आहेस तू? बोल ना. हे बघ अभिलाषा, काशीनी पीठ मळलंय, तू आता पोळ्या लाटायला घे आणि दोघे मिळून भाजायला घ्या. आई अभिलाषा, तुला घरची कामं करायला आवडतात असं तूच म्हणत होतीस ना. हो ना, आवडतात ना. मी कुठे नाही म्हणाले, करेन की. दोघींच्या कामसुवृत्तीचा आपल्याला आता फायदा घ्यायला हवा. लाटू देत पोळ्या. आपल्या धर्मात कोणाला कसं कधी पुण्य मिळेल सांगता येत नाही. आता काशी आणि अभिलाषाचंच बघ ना, त्यांनी बनवलेल्या जास्तीच्या पोळ्या देवळात महाप्रसादाच्या रूपाने कामी आल्या. मला इतकं बरं वाटलं मीरा, तुला सांगते. अहो, कळत ना कळत का होईना, पण त्या दोघींना याचं पुण्य मिळणार म्हटल्यावर चांगलंच आहे ना. पण त्या पुण्याबरोबर जरा सद्बुद्धी मिळाली असती ना तर मला जास्त आवडलं असतं. एक मिनिट हा जरा धर. बोला वंस, कशा आहात? हो आम्ही सगळे मजेत. काय म्हणताय? कधी? बरोबर, आता गावाकडच्या घरी पूजा आहे म्हटल्यावर येणारच ना आम्ही सगळे. आहो, आमंत्रणाची काय गरज आहे घरच्या माणसांना, तुम्ही पण कमाल करताय. नाही नाही, सगळे नक्की येऊ. हो हो चालेल, सांगा सांगा. ओके, हा काळजी घ्या. आत्याच्या घरी पूजा? हो. चला आता आपल्या तयारीसाठी लवकर जायला हवं. 3-4 दिवस तरी आधी जायला पाहिजे ना. नाही नाही, त्याची काही आवश्यकता नाहीये. असं काय बोलताय आई? मग पूजेसाठी मदत कोण करणार त्यांना? मीरा, आपल्या घरी काही कामसू व्यक्ती आहेत माहितीये ना, त्यांच्याकडनं आपण आधी सगळी तयारी करून घेऊ आणि मगच जाऊ. काय? पण नक्की काय करणार होत आपण? सांगेन नंतर. पाहत राहिले, वाट पाहत राहिले. काय चाललंय तुझं? काय ही बडबड करतेस तू? देव बाबू. काय दीदी? अगं काय माहितीये का, माझ्या फिल्म मधला ना हा मेन सीन आहे, मेन सीन. एक तुला जर प्रॅक्टिस करायची असेल ना तर बाहेर जाऊन कर, आणि जर इथे राहून प्रॅक्टिस करायची असेल तर ही फालतूचे डायलॉग मारायचे नाही आणि माझ्या समोर तो मुळीच नाही, कळलं? तूच आईच्या कॅरेक्टरची प्रॅक्टिस कर ना माझ्या बरोबर. काय माहितीये का, आपण दोघी गरबा खेळायची प्रॅक्टिस करूया. ह, थांब. हे दीदी, हे नो आईच्या कॅरेक्टरचे कपडे आहेत, हे घाल आणि माझ्यावर गरब्याची प्रॅक्टिस कर. अग काय ना, मी खेळले असते ग, पण काय ना हे कपडे माझ्या मापाचे नाहीत, हे अभिलाषा वहिनीच्या मापाचे आहेत. ते काम कर ना, तू अभिलाषा वहिनींनाच रिक्वेस्ट कर ना, घे अभिलाषा वहिनी करते. दीदी नको नको, अभिलाषा वहिनी नको. बापरे, आजकाल त्या खूप डेंजर झाल्यात हो, माझ्यावर कधी अटॅक करतील मला कळणारच नाही. त्यांच्या असं वागण्याचं तू टेन्शन घेऊ नकोस. कसं ना केट, या आधी त्यांनी या घरात कसं वागावं हे सुद्धा मीच ठरवत होते. हा, आता जर तुला असं वाटत असेल की अभिलाषा वहिनींनी तुझ्या बरोबर गरबा खेळावा तर मी सांगते तेच कर. ठीक आहे. पात्राला काय झालं? गरबा खेळत खेळतच वर गेलं ते. हो ना, हे पात्र कधी काय करेल आणि कसं वागेल याचा काही नेम नाही. बरं ते जाऊ दे, तुम्ही बोला,
माझ्याकडून किरणावालाचा नंबर तुम्ही मागून घेतलात, तो पण तातडीने. काही महत्वाचं सामान मागवायचं होतं का? सांगते, कळेल, थोडा वेळ थांब, एक मिनिट. हॅलो, विश्वकर्मा किराणा स्टोअर्स. हा, मी आभाळ मायातून बोलते. मला जरा काही सामान हवंय, ते जरा पटकन लिहून घेता का? लगेच पाठवा जरा. हा, 5 किलो उडदाची डाळ, 5 किलो चण्याचं पीठ, 5 किलो साखर आणि 3 लिटर तेल. हा, जरा लगेच पाठवा. थँक्स. बुंदीचे लाडू आणि उडदाचे पापड. काय कॅश माझ्याबद्दल असं बोलली? तुमची शपथ होईन. दीदीच्या डोक्यात जे काही प्लॅन्स आहेत ना, ते सक्सेस झाले म्हणजे पूर्ण झाले तर तुम्ही फिनिश. परमेश्वरा, कॅट कॅट मला सांग ना, कॅश आणखी काय बोलली माझ्याबद्दल? वहिनी जाऊ द्या ना, काय माहितीये माझी प्रॅक्टिस राहिली आहे ना, तुमच्या दोघींच्या भांडणात नेहमी माझी वाट लागते आणि माझी प्रॅक्टिस महत्वाची आहे. हो पिल्लू, गोडू, तू 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 कॅशची लहान बहीण आहेस, मग तू माझीही लहान बहीण आहेस, मग तू या ताईला नाही का सांगणार तुझी ती दीदी काय बोलली ताई बद्दल? सांगेन ना. पण वहिनी, मी तुम्हाला सांगितलं तर माझा काय फायदा आहे? हे बघ, तू जर या ताईला सांगितलंस ना की तुझी दीदी ताई बद्दल काय बोलली होती ते, तर तुला हवे ते मी करीन. हवं ते करणार नक्की नक्की. मग हे कपडे आहेत ते आईच्या कॅरेक्टरचे, ते घाला आणि माझ्यावर गरबेची प्रॅक्टिस करा. अगं मला मला नाही जमणार. अगं काय काही काय बडबडतेस तू कॅश? नाही ना बहिणी, मला वाटलंच होतं तुम्ही असंच वागणार. जाऊ दे ना, मी तुम्हाला कशाला सांगू दीदी काय काय बोलली. मी करेन मी सरा. व्हेरी गुड, लवकर कपडे बदला आणि वरती या, आपण गरब्याची प्रॅक्टिस करूया, मग मी तुम्हाला सांगेन काय करायचं ते. काय करते मी देवा परमेश्वरा, बघतोयस ना हे काय. कशाला घाबरता? टेन्शन घेऊ नका, बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुम्हाला गरबा खेळता येत नाही ना, मी शिकवते. आणि डायलॉग चे तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. हो, मी डायलॉग बोललाय, माझ्या मागणं तुम्ही बोलायचा. बर, पण त्याआधी तुम्हाला कॅश विषयी सांगणारच ना. बहिणी, मी सगळं सांगते पण आधी डायलॉग बोलायचे. ओके, आता तुमचा नवरा खूप वर्षांनी माझ्या बॉयफ्रेंड बरोबर इथे आलाय. कोणाबरोबर? बॉयफ्रेंड प्रियकर. प्रियकर? हा, माझ्या प्रियकरा बरोबर इथे आलाय. मी पाहतच राहता पाहतच राहता. कोणाला पाहते मी? बाबांना. अगं पण इथे तर कुणीच नाहीये. वहिनी, असं फील करायचं असत. काय करायचं? असं समजायचं की समोर कोणीतरी आहे आणि डायलॉग बोलायचे. मग मी तुम्हाला सांगते. वहिनी, हे माझे बाबा. हे तुमचा नवरा खूप वर्षांनी आलाय. हो, आणि हाय ना माझा बॉयफ्रेंड. बर, हो हो, आता डायलॉग बोलायचा त्यानं बघून. इतक्या वर्षांनी माझं सौभाग्य माझ्या समोर आलंय. मी स्वप्नात तर नाही ना. बहिणी बोला बोला बोला. असं? हा असाच. बर, इतक्या वर्षांनी कॅश बद्दल सांगणारच ना तुम्हाला. बहिणी काय बोलताय तुम्ही? काय, आपण प्रॅक्टिस करतोय ना. हा, सिरियसली प्रॅक्टिस करायची. हो, हे बघा, तुम्ही का हुशार सुंदर तरुणीची आई आहात. असं समजायचं आणि डायलॉग बोलायचा. ओके, लेट स्टार्ट. इतक्या वर्षांनी
इतक्या वर्षांनी तरुण सौभाग्य तू माझा आई आहे. वहिनी काय बोलताय तुम्ही? चुकले चुकले चुकले. अजून एक अजून एक. इतक्या सौभाग्य तरुण सुंदर मुली आई तू माझी आहेस. वहिनी काय बोलला? चुकले काय? माझी चूक आहे, माझी चूक आहे. मी तुमच्यासोबत रिहर्सलला आले. आता जाऊ दे. समजा की ते डायलॉग झाले. पण आपला नवरा म्हणजे तुमचा नवरा, माझे बाबा, माझा बॉयफ्रेंड, दोघं आले तर आपण खुश आहोत. हॅपी फॅमिली. हॅपी फॅमिली. आणि आपण खुशीमध्ये गरबा खेळायला लागलो. गरबा आणि मी. मी आहे ना. टेन्शन घेऊ नका, मी म्युझिक लावून येते. जे काय घातलंय ते छान दिसतंय. वा 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 वा, अभिलाषा तू खूप छान प्रयत्न केलास, मला आवडलं. आई तू हो अभिलाषा वहिनी, तुम्ही ड्रेस सुद्धा खूप छान कॅरी केलात, मला आवडलं. असं ड्रेस मध्ये पाहिलं, तू नेहमी साडीच नसतेस ना. नाही पण छान छान, मला आवडलं. नाही आई मी ते. आणि अजून थोडी प्रॅक्टिस केली असतेस ना वहिनी, तर मी मी करणाऱ्या लोकांची सुट्टी केली असते तुम्ही. आई बरं झालं तुम्ही दोघी इथे आलात. ही 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 केट ना, ही मला कॅशच्या मनात काय चाललंय ते सांगणार होती. मला म्हणाली की तुम्ही माझ्यावर सराव करा आणि हा गरबा नाचा, मग ती सगळं सांगणार होती मला. आता बघा तुम्ही इथे आहात, कॅश इथे आहे, तर हे चल चल समोरासमोर सगळं होऊन जाऊ दे. बोल बोल, काय सांगणार होतीस तू? हो दीदीच्या सासूबाई, हो असं काही नाही. हो मी नाही सांगितलं यांना काही, याच मला उलट इथे घेऊन आल्या. आई आई अहो, ही तुमच्यासमोर धडधडीत खोट बोलतीये. बस बस बस, तुमच्यापैकी खरं कोण बोलतय आणि खोट कोण बोलतय हे आपण नंतर ठरवूया. आधी मी काय सांगायला आले होते ते ऐकून घ्या. आपल्याला आत्यांच्या घरी पूजेला जायचंय. खरंच कधी निघायचंय? निघण्याआधी पूजेची पूर्वतयारी म्हणून काही कामं करायला लागणार आहेत आपल्याला. तुम्ही सांगा ना, म्हणजे मी कुठलंही काम करायला तयार आहे. कामाच्या बाबतीत मी कधी मागे हटत नाही, तुम्हाला माहितीये. बर आई, आता माझ्या बाबतीत मीच काय सांगू? तुम्ही सांगा ना काय करायचंय. नाही फार काही नाहीये, बुंदीचे लाडू आणि उडदाचे पापड करायचे. त्यापैकी बुंदीचे लाडू मी आणि मीरा करू, उडदाचे पापड तुम्ही दोघींनी मिळून लाटलेत तर बरं होईल. फार काही नाही, 1000 पापड लाटायचे.